आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अपघातातील दोषींना तात्काळ अटक करा, मयत कुटुंबियांना मदत द्या, शिरोळ तालुका शिवसेनेची मागणी. तमदलगे अंकली बायपास रोडवर जैनापूर फाटा येथे 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील 4-चाकी चालकास तात्काळ अटक करून मयताच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघातात सामाजिक कार्यकर्ते तानाजी बापू भुयेकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. घटनेनंतर MH10CN66000 क्रमांकाच्या 4-चाकी वाहनाचा चालक फरारी असून तोच या घटनेस जबाबदार आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही. अपघातात मयत झालेले भुयेकर हे कुटुंबाचे एकमेव आधार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 लहान मुले असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी ही मागणी शिवसेनेतर्फे निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख सतीश मलमे, आनंद शेट्टी, मधुकर पाटील, माणिक जगदाळे, महादेवराव गौड, सूरज भोसले, शिवाजी पाटील, संदीप दबडे, रतन पडियार, धनाजी पोवार, आकाश शिंगाडे, संजय काळे, अनिल पवार, अण्णासो बिलुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी जैनापूरहून ऋषिकेश बावचे. आमच्या युवा सेनेचा हातकणंगलेचा तालुका अधिकारी तानाजी भुयेकर यांचा परवाच्या दिवशी अपघाती मृत्यू जैनापूर जवळ झाला. या ठिकाणी अपघात होऊन जवळपास 3रा दिवस आज उजडला तरी आरोपीला या ठिकाणी अटक झालेली नाही. काल आरोपी पोलीस स्टेशनला येऊन गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याला VIP ट्रीटमेंट दिल्यासारखी पोलिसांनी या ठिकाणी त्याला चांगली वागणूक दिली. आज आम्ही या ठिकाणी सर्व तारदाळचे ग्रामस्थ आणि शिवसैनिक एवढ्यासाठी आलेलो आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा आरोपी तहसीलदार जो मिरजेचा आहे याला अटक झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहे. कारण स्पॉट पंचनामा जो करतात, पंचांना आणि साक्षीदारांना घेऊन जाऊन आणि मग गाडी हलवतात, पोलिसांनी याकडे देखील त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे आणि स्पॉट पंचनामा न करता गाड्या देखील हलवल्या आहेत आणि स्पॉट पंचनामा नंतर करणार आहेत. मला हे काही कळत नाही पोलिसांनी अशा पद्धतीची भूमिका का घेतली. म्हणून जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत जयसिंगपूर पोलीस स्टेशन आम्ही सोडणार नाही, हे आम्ही भूमिका घेऊन या ठिकाणी थांबलेलो आहोत.